नागपुरीजी, तुम्ही या रिंगणाबोडी गावचे उपसरपंच आहेत. आतापर्यंतचा काय काय विकास इथे झालेला आहे, मुख्य समस्या कोणत्या होत्या गावातल्या ज्या इथे पूर्ण झाल्या, आणि भविष्यात काय प्लान राहणार आहे विकासाला घेऊन? आता तसं मी या ठिकाणी सन 93 पासून राजकारणात आहे, आणि ज्यावेळी राजकारणात शिरलो तेव्हापासूनच्या खूप साऱ्या अडचणी या ठिकाणी होत्या. म्हणजे तत्पूर्वी विकासाची कामे या गावात झालेलीच नव्हती. तसं पाण्याचा प्रश्न होता, रस्त्याचा प्रश्न होता, नाल्या गटारे, त्यानंतर विजेचा, म्हणजे ज्या प्राथमिक ज्या गरजा आहेत लोकांच्या, तर त्या तशाही शिल्लकच होत्या. आणि मी जेव्हापासून सत्ता माझ्या हातात आली तेव्हापासून जेव्हा या गावाचा म्हणजे विकास करण्याचा एक वसा हाती घेतला, तर सर्वप्रथम मी इथली जी पाण्याची समस्या आहे ती महत्वाची समजून पाण्याची समस्या सोडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. आज आमच्या इथे आजूबाजूच्या गावामध्ये जरी पाण्याची टंचाई जाणवली, तरी भविष्यात आणि आज सुद्धा वर्तमान काळात पाण्याची समस्या आमच्या गावात कधीच राहिलेली नाही. म्हणजे भरपूर अतोनात पाणी आहे. त्यानंतर विजेचा प्रश्न होता, तर विजेच्या बाबतीमध्ये आज संपूर्ण गावामध्ये पोल उभे करून ज्या ठिकाणी आवश्यकता होती त्यानुसार त्या ठिकाणी लाईटाची व्यवस्था करण्यात आली. ज्या ठिकाणी इलेक्ट्रिक बोर्डाकडून पोल उपलब्ध झाले नाही अशावेळी आम्ही आमच्या फंडातून हे तुमचे सोलर दिवे लावले. आणि सांडपाण्याकरिता गावामध्ये तुमच्या त्या गटाऱ्याची सोय केली, आणि ते आधी वरून केले होते पण त्याचाही त्रास व्हायला लागला जनतेला. आरोग्याच्या दृष्टीचा विचार केला त्या ठिकाणी, आणि आरोग्याच्या दृष्टीने आता भूमिगत नाल्याचा उपक्रम हाती घेतला. त्याला जवळपास 2-3 वर्ष लोटले, पण आता जवळपास भूमिगत म्हणजे पूर्ण ग्रामपंचायत हद्दीत भूमिगत नाल्याचा आतापर्यंत आम्ही राबवलेला कार्यक्रम जवळपास 60-65% संपूर्ण गावामध्ये भूमिगत नाल्या झालेल्या आहेत, आणि 30-35% आहे ते येणाऱ्या 1-1.5 वर्षाच्या काळामध्ये ते संपूर्ण होऊन सन 18 शेवटीपर्यंत आमचं गाव भूमिगत नाल्यामध्ये परिपूर्ण होऊन जाईल. गावामध्ये नागपूरजी बेरोजगारी एक मुख्य समस्या असते, तर ग्रामपंचायती मार्फत काही बेरोजगारांना रोजगार देण्यामार्फत काही उपक्रम आहे का? हा, बेरोजगाराच्या बाबतीमध्ये आम्ही काय केलं, जेव्हा आम्ही सत्तेत आलो तर आमच्या ह्या आमचा ग्रामपंचायत जरी गाव जरी लहान असलं तरी गावातला म्हणजे जो रेवणीचा जो ग्रामपंचायतमध्ये जे समाविष्ट होते त्यामध्ये हरदोली, चाकडोक, आकेवाडा, येलकापारा आणि रिंगणाबोडी, त्यातले चाकडो, येलकापारा आणि आकेवाडा हे 3 रिठी आहेत. पण महसूल विभागाच्या दृष्टीने फार मोठं क्षेत्र आहे ग्रामपंचायतचं, आणि अशा परिस्थितीमध्ये सन 94-95 काळात आमच्या इथे काही म्हणजे कारखानदारांनी इथे कारखाना उभा करण्याकरता आम्हाला मदत मागितली, त्यानुसार आम्ही त्यांना आमच्या परिसरामध्ये शेती विकत घेण्याकरता मार्ग सांगितला, मदत केली. पर्यायाने त्या ठिकाणी आता आमच्या इथे एक सोलर एक्सप्लोजिव्ह इंडिया लिमिटेड, त्यानंतर हरदोली पेपर मिल, आणि एक गॅस बॉटलिंग प्लांट, आणि जे रिसोर्ट वगैरे आता तुम्ही आले तर रस्त्यांनी तुम्हाला दिसलं असेल, तर रिसोर्ट, ढाबे, या गोष्टीने आम्हाला 2 गोष्टीचा फायदा झाला. जेव्हा कारखानदारांना आम्ही निमंत्रित करून इथे त्यांना मदत करून त्यांचे कारखाने उभे करण्यासाठी जे काही सहकार्य आमच्याकडून त्यांना आवश्यक होतं ते आम्ही जेव्हा जेव्हा मागितलं तेव्हा तेव्हा दिलं, आजही सुरू आहे. त्याच्यामुळे आमचा फायदा असा झाला की गावातली बेरोजगारी मिटण्यामागे आम्ही त्यांना सांगितलं की इथे कारखाने जर तुमचे उभे झाले तर सर्वप्रथम तुम्हाला आमच्या क्षेत्रातील लोकांना त्या ठिकाणी स्थानिक ठिकाणी काम द्यावं लागेल. बेरोजगारी म्हणजे पूर्णपणे नाहीशी झाली आहे तुमच्या इथली? हो, बेरोजगारी जर म्हटलं तर सर्व जे तरुण मुलं आहेत त्या कारखान्यामध्ये जातात आणि त्यांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध झाला आहे, त्यामुळे तसा बेरोजगाराचा प्रश्न या ठिकाणी नाही भेडसावत. जी नागपुरीजी, खूप खूप धन्यवाद.